सो ही आएगा गुजरात शिप बस। नमस्कार सगळ्यांना, वेलकम बॅक टू द चॅनल। तर आज आमची आता तयारी सुरू आहे। आम्ही आता इव्हिनिंगला जाणार आहोत। कुठे जाणार आहोत? बडोला। कुठे? बडोला। काय कुठे? बडोला। बडोडा। बडोला। येस, आम्ही जाणार आहोत बडोड्याला। लास्ट 8 इयर्स आम्ही गुजरातमध्ये राहत होतो। आमचा बडोड्याला फ्लॅट आहे आणि त्याबद्दलच थोडंसं आमचं काम आहे म्हणून आम्ही जातो आहे। एक्साइटेड आहे ॲक्च्युली। आणि स्मार्ता पहिल्यांदा त्या घरात जाणार आहे। सो आज आम्ही बसने जाणार आहोत आणि बघत रहा आपल्या आमच्या त्या घराची। मी तुम्हाला टूरसुद्धा देणार आहे। ते घर आमच्यासाठी खूप स्पेशल आहे ॲक्च्युली। प्रॉब्ली रिक्षामध्ये सुद्धा दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा बसली आहे। सो आता आम्ही इथे अर्धा तासापासून वेट करतो आहे पण अजून बस काय आली नाही। श्राव्या आणि स्मार्तासुद्धा खूप कंटाळल्यात। किती म्हणतीये? काय करायचं तुझं स्मार्तू इथे? स्मार्तूला इथे तिचा बर्थडे करायचा। इतक्या छोट्या जागेत कोण बर्थडे करू शकतो का? इथे केक खाऊ शकतो आम्ही। हा, आता आम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वर लागलोय आणि जेवणासाठी बस थांबलीये। इथे खूप सगळे शॉप्स आहेत, खूप सगळे आउटलेट आहेत। मी दाखवते इकडे आहे एक डेड स्टँडर्स, खूप मोठं आहे ते। तुम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर जर ट्रॅव्हल करत असाल तर इथे थांबण्यासाठी छान आहे। सो इकडे फूड कोर्ट आहे, इकडे साऊथ इंडियन वगैरे सुद्धा, इकडे चॉकलेट्स वगैरे। मोठं फूड कोर्ट आहे बघा। इथे समोर स्टारबक्स आहे, इकडे KFC आहे, इकडे बर्गर किंग आहे आणि इकडे साऊथ इंडियन उडपी टू मुंबई आहे आणि इकडे मॅकडॉनल्ड्स आहे। सो इकडे भरपूर सगळे आउटलेट्स आहेत फूडचे आणि तुम्ही नक्की थांबू शकता इथे। फर्स्ट टाइमच थांबलो आहे आम्ही। जेव्हा कारने गेलो तेव्हा कधी थांबण्याचं असं वेळ आलीच नाही, म्हणजे आम्ही कधी थांबलोच नाही इकडे। सगळं काही वन स्टॉप सगळं काही मिळते। बस निघणार आहे, थोडासा वेळ होता सो मी विचार केला की तुम्हाला दाखवते। तर हे पुण्यापासून निघाल्यावर अर्धा तासात आपण इथे पोहोचतो मुंबई हायवेने। तर आत्ता आम्ही पोचलो आहे बडोड्याच्या जवळ आणि जिथे नेहमी बस थांबते तिथे थांबली गॅलेक्सी हॉटेलला।
टू. तो ही आहे गुजरातची बस एस टी, आपण ज्याला एस टी म्हणतो, ही गुजरात ट्रान्सपोर्टची बस आहे. चला आता मी तुम्हाला थोडंसं बरोडा सुद्धा दाखवते जेवढं पॉसिबल होईल तेवढं. तर हा इथे आहे कॅनल आणि त्याच्यावरती जे दिसतंय ते कॅनलच्या वरती सोलर पॉवर प्रोजेक्ट बनवलेला आहे. आणि हा इंडियातला फर्स्ट एवर असा प्रोजेक्ट आहे जिथे कॅनलच्या वरती सोलर प्लेट्स इन्स्टॉल केलेले आहेत. तर हे आहे अबॅकस सर्कल. तर याची रचना बघा अबॅकसच्या बीड्ससारखी आहे. आणि हे जे दिसतं हे आहे रात्री बाजार. आणि हे आहे LNT सर्कल. आणि तुम्ही बघताय इथे रस्त्यावर किती कमी ट्रॅफिक आहे. आणि या सिटीचं मेन हे आहे की इथे सगळे लोक ट्रॅफिकचे रूल्स फॉलो करतात, कुठेच ट्रॅफिक होत नाही आणि पॉप्युलेशनसुद्धा कमी आहे, त्यामुळे खूप पीसफुल सिटी आहे ही. तर आता आपण या फ्लायओव्हरवरती चढलो आहे. आणि इथे आहे हा सेवन सीज मॉल जिथे प्रसादनी लग्नाची सगळी शॉपिंग इकडे इथूनच केली होती. आणि हे आहे गेंडा सर्कल. समोर बघा गेंडा कसं बनवलं आहे. आणि इथे आहे बरोडा सेंट्रल म्हणजेच वडोदरा सेंट्रल. आणि इथे आहे आयनॉक्स. आणि याच्या एक्झॅक्ट बॅकसाईडला आम्ही अगोदर राहायचो. आपण जिथे चाललो आहे ते त्या घरी राहायला जाण्याच्या अगोदर आम्ही येत. आणि हे आहे नटूभाई सर्कल. आणि या सर्कलला आपण राऊंड करून आता आमच्या घराकडे जातो आहे. आणि या कॉर्नरवर खूप सगळे फ्रूट्स वेंडर आणि कोकोनट वेंडर असतात. आणि इथूनच प्रसाद मला दररोज कोकोनट घेऊन यायचा जेव्हा मी प्रेग्नंट होते. आणि आता आपण घराच्या बऱ्यापैकी जवळ पोचलो आहे. इकडे तुम्ही बघताय सोसायटी सुरूसुद्धा झाल्या आहेत. ही नाही आमची सोसायटी, तर ही आहे आमची सोसायटी. तर चला आता आपण एंट्री करूया. अच्छा ऐसा है, हाँ, तो इसीलिए मैं पूछता हूँ. आप उधर रहते ही हो? हाँ. ओके जी, तो जाओ. आता आम्ही आलो आहे, पोचलो आहे घरी. श्राव्या आणि स्मार्ताचं त्यांनी जेव्हापासून आलं तेव्हापासून चाललंय की गार्डनमध्ये चल, गार्डनमध्ये चल.
सो आता स्मार्टचं खेळून झालेलं आहे. श्राव्य अजून पण खेळतीये. मला तर वाटतंय आपण इथेच राहिले यावं. तुला वाटतंय? वाटतंय ना. मग इथेच मी बसायचे, दीदीला मी स्ट्रोलर मध्ये घेऊन यायचे इथे या गार्डन मध्ये. बघा तिला सगळ्या गोष्टी. हा चॉकलेटचं शॉप आहे ना, पण तिथे नाही मिळत चॉकलेट, तरी ते एक स्टोअर सुद्धा आहे. लॉन्ड्री सुद्धा आहे, स्टेशनरी हाऊस सुद्धा आहे. अशी मोठी, बऱ्यापैकी मोठी सोसायटी आहे. ते तुम्ही पुढच्या लॉगमध्ये बघतालच. ए आपण बस मधून आलो तेव्हा तुला कसं वाटलं बस मार तू? हा छान. कसा होता तुझा बसचा एक्सपिरियन्स? छान होता ना. अच्छा स्मार्टचा बर्थडे करायचा आहे बस मध्ये, आता काय करावं बरं? हो करूया नेक्स्ट टाइम. आता आम्ही तिघी जणी खाली आलोय आणि वरती मी जसं म्हटलं होतं क्लिनिंग चालू आहे, पेंटिंग सुद्धा चालू आहे. प्रसाद थांबलाय तिथे आणि मी तुम्हाला दाखवते इथून. इथं हे जे ग्रीन कर्टन आहेत हे आमच्याच घराचे आहेत. हे जे ग्रीन कर्टन आहे हे आमच्या घराचे आहेत. आणि आता आम्ही वरती जाणार आहोत, हो ना? मस्त नाश्ता झालाय त्यामुळं काही टेन्शन नाही. आणि आमची आता परत आजचीच आमची परत बस आहे. आम्ही लगेचच शेड्यूल केलेली आहे आणि त्याच्या अगोदर तुम्हाला हाऊस टूर पण द्यायची आहे. बट थोडंसं पेटपूजा वगैरे करू, लंच वगैरे करू, फ्रेश होऊ. सो असा होता आमचा पुणे टू बरोडा ट्रॅव्हलिंग. आणि थोडंफार तुम्हाला बरोडा पण दाखवलं आणि श्राव्य आणि स्मार्टाने मस्त एन्जॉय केला. नेक्स्ट व्लॉगमध्ये जो असेल आपल्या घराची होम टूर आणि सोसायटीसुद्धा खूप छान आहे, मी तुम्हाला ते सुद्धा दाखवेल. पुढचा व्लॉगसुद्धा नक्की बघा. आणि ॲक्च्युली हे हा माझा खूप म्हणजे खूप असा जवळचा व्लॉग आहे, कारण हे आमचं पहिलं घर आहे. जास्त नाही बोलत जाऊ दे आता मी. तुम्ही पुढचा व्लॉग बघा आणि व्लॉग शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. नाही सबस्क्राईब का करत नाही आहे तुम्ही? खूप सगळे लोक तू व्लॉग्स बघतायत, व्ह्यूज देत आहे, पण सबस्क्राईब का करत नाही आहे? प्लीज प्लीज सबस्क्राईब करा. सो तुम्हाला नवीन व्लॉगचे नोटिफिकेशनसुद्धा येतील. आणि बेल आयकॉन दाबा. बेल आयकॉन दाबा. तर मग चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.